मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे मधु कांबीकर. एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू, यशवंत, बिनकामाचा नवरा, येऊ का घरात, मला घेऊन चला, माझा छकुला अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. सिनेसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री आता अंथरुणाला खिळून आहे. 27 नोव्हेंबर 2016 माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर मध्ये आयोजित केलेल्या लावण्य संगीत या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधु कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. तरीही त्यांनी त्या कार्यक्रमात भैरवीचे सादरीकरण केले. त्यानंतर मेकअप रूम मध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षघाताचा सौम्य झटका आला आणि त्यात त्यांचा उजवा हात बधिर झाला. त्यामुळे मधु कांबीकर यांना रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं. 12 वर्षांनंतर त्यांनी कलामंचावर नृत्य सादर केले, परंतु दुर्दैवानं त्यांचं ते नृत्यच अखेरचं ठरलं. पक्षाघातामुळं मधु कांबीकर गेली 4-5 वर्ष अंथरुणाला खिळून आहेत. 2018 मधु कांबीकर यांना झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, परंतु यावेळेस प्रकृती अस्वस्थ असल्यामुळं मधु कांबीकर यांना या सोहळ्याला उपस्थित राहता आलं नाही. त्यांच्या वतीनं त्यांची सून शीतल जाधव हिनं हा पुरस्कार स्वीकारला. मधु कांबीकर सध्या आजारपणामुळे मुलगा प्रीतम आणि सून शीतल यांच्या बोलण्याला कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत किंवा हालचाल करत नाहीयेत. तर तुम्हाला मधु कांबीकर यांच्याविषयी भावना व्यक्त करायच्या असल्यास कमेंटमध्ये व्यक्त करू शकता.